म्हणजे सर्वसामान्य सुद्धा कळ म्हणजे सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळतील इतक्या बेसिक चुका जेव्हा सिरियल मध्ये लोक करतात ना तेव्हा अर्थात असते, ट्रोलर्सच्या निशाण्यावरती जातात. आणि अशा पद्धतीने या आठवड्यामध्ये स्टार प्रवाहाच्या दोन मालिका ट्रोलर्सच्या निशाण्यावरती ठरल्या. सगळ्यात पहिली मालिका जी होती ती आहे सहकुटुंब सहपरिवार. सहकुटुंब सहपरिवार याच्यामध्ये आपण सध्या बघितलं की अंजी आणि परशा या दोघांचा हा जो ट्रॅक आहे की ज्याच्यामध्ये परशाचा ऍक्सिडेंट झाला आहे, ऍक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यात ना आता त्याचे विम्याचे पैसे येतात. आणि हे सगळं झालं होतं त्या विम्याच्या पैशातून ते दुकान विकत घेतात आणि त्या दिवशी त्या दुकानाचं ओपनिंग असतं. त्या दिवशी पुन्हा एकदा परशा प्रगट होतो आणि त्याच्यामुळे सध्या त्याला ट्रोल करायला सुरुवात झालेली आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्शुरन्सचे पैसे, मग तो माणूस जिवंत असो किंवा मेलेला असो, ते मिळवणं किती अवघड असतं. आणि याच्यामध्ये काही बेसिक रिक्वायरमेंट असतात की बाबा की त्याची डेड बॉडी दिसायला पाहिजे, त्याचं डेथ सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि कोणतंही इन्शुरन्स रिकव्हरी होताना त्याला काही नियम असतात. आणि असा परशा की जो दुकानामध्ये काम करतो की ज्याच्याकडे एवढा पैसा नाही तो आणि अंजी पैन पई वाचून काटकसर करतात, तो 35 लाखाचा वगैरे विमा घेतो. सो या सगळ्या अतर्कीय गोष्टी आणि त्याच्यानंतर त्याचे इन्शुरन्सचे पैसे येतात काय, तो जिवंत होतो काय, तो परत येतो काय आणि ते सगळं सुख समाधान बघून तो परत जाण्याचा निर्णय घेतोय काय. सो या लोकांनी साधारण एक मृत्यूचा बाजार मांडलाय की काय असं सध्या सगळं ऑडियन्स म्हणत आहे. आणि दुसरी एक महत्वाची चूक जी ट्रोलर्सच्या लक्षात आली की नाही मला माहिती आहे, पण मला लक्षात आली आहे ती अशी आहे की थरला तर मग ही जी मालिका आहे ज्याच्यामध्ये सध्या सायली जी आहे ती मधुभाऊंची केस घेण्यासाठी लोकांना फोन करते आहे. तर ती फोन करताना दाखवली सगळ्या ऍडव्होकेट्सना लाईनीनी. सो ती फोन करते आहे आणि एका वकिलांना फोन करते आणि ती म्हणते की अच्छा अच्छा तुम्ही अमेरिकेत आहात का, मला एक सांगा, एक मुलगी जी इतकी गरीब आहे आणि तिच्याकडे केस लढायला पैसे नाहीत, 2 वेळेचे जेवायला पैसे नाहीत, ती डायरेक्ट इंटरनॅशनल कॉल करते आणि तिकडून ते सांगतात की नाही 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 मी अमेरिकेमध्ये, असं शक्य होत नाही. सो थोडासा तो मला बालिश प्रकार वाटला आणि त्याची थोडीशी मेकसनी नोंद घ्यायला हवी की अरे असं कसं चालतंय. म्हणजे बरं ती करताना तर नॉर्मल कॉल केलंय ना तिने, थोडीशी व्हॉट्सअप कॉल किंवा काही हे केलंय, बरं ते सुद्धा केल्यानंतर सुद्धा त्याला सुद्धा काही नियम असतात. असं डायरेक्टली रँडमली उठलं तरी फोन केला की अच्छा अच्छा तुम्ही अमेरिकेत आहात का, असं नसतं होत. सो या थोड्याशा बेसिक गोष्टी सगळ्या मेकसनी लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्यांच्या मालिका ट्रोल होणार नाहीत आणि आपल्याला एक निखळ मनोरंजन मिळेल. या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.